DSK विश्वविद्यापीठ, MIT डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ आणि सिम्बॉसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत असल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समितीने केला आहे. DSK विश्वविद्यापीठ, MIT आर्ट्स डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, सिम्बॉसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ अधिनियमान्वये स्थापन झालेली विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठात प्रवेश घेण्याकरता परदेशी विद्यापीठांशी बेकायदेशीरपणे संलग्नता करून परदेशी विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रम दाखवून विद्यार्थ्यांची आर्थिक आणि शैक्षणिक फसवणूक केली जात आहे, अशी माहिती मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे युवक उपाध्यक्ष डॉ अभिषेक खरेदास यांनी दिली आहे. हा कुठलाही करार भारताच्या बाहेर जर तुम्हाला करायचा झाला तर सदर करार करताना तुम्हाला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या कमिटीकडनं तो पास करून घ्यावा लागतो आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतरच तुम्ही देशाच्या बाहेरील विद्यापीठांशी करार करू शकता. आणि आपल्या राज्यामध्ये DSK विश्वविद्यापीठ, सिम्बॉयसिस स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटी, MIT डिझायनिंग विद्यापीठ हे सर्व विद्यापीठं स्थापन होऊन पण 3 वर्ष झाली नाही, कारण का DSK विश्वविद्यापीठ आत्ताच नुकतं 2017 स्थापन झालेलं आहे. त्याच्यानंतर सिम्बॉयसिस स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटी पण 2017 स्थापन झालेलं आहे आणि MIT 2016-15 स्थापन झालं, पण त्याची सुरुवात जी आहे ही 16 सुरू झाली. म्हणजे या विद्यापीठांच्या 2 तुकड्या बाहेर पडल्या नाहीत तरी पण ही विद्यापीठं घुडग्याला पाशीम बांधून लग्नाला उभी आहेत, म्हणजेच बाहेरच्या विद्यापीठांशी त्यांनी करार केलेला आहे. आणि ह्याविषयी UGC ग्रीव्हन्स पाठवला असताना UGC राज्य सरकारकडे तो वर्गवारी केलेला आहे आणि ॲक्शन घेण्याचे आदेश पण दिलेले आहेत. माझी अशी मागणी आहे की राज्य सरकारनी ह्याच्यात लवकरात लवकर कारवाई करावी आणि अशा विद्यापीठं जर देशाच्या बाहेर आपली इन्फॉर्मेशन जर लिंक करत असतील कुठलीही, म्हणजे हे देशद्रोहासारखंच आहे. परदेशी विद्यापीठांशी करारावेळी भारतीय संस्थांना कमीत कमी 6 वर्ष अनुभव असला पाहिजे किंवा 2 बॅच विद्यार्थ्यांच्या बाहेर पडल्या पाहिजेत. मात्र या विद्यापीठांना स्थापन होऊन ही 3 वर्ष झाली आहेत. त्याबाबत विश्वविद्यालय अनुदान यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती संस्थेचे प्रदेशाध्यक्ष विकास कुचेकर यांनी दिली आहे. शिक्षणाच्या बाबतीत ज्या आम्ही तक्रारी माननीय शिक्षण मंत्र्याकडे आम्ही पाठवत आहोत, पण शिक्षण मंत्री याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. आम्ही या विद्यापीठं जे बाहेरच्या विद्यापीठाशी, बाहेरच्या देशाची विद्यापीठाशी करार केलेले आहेत, हे UGC आणि AICTE रुल्सचं उल्लंघन करणारे आहेत याबाबतच्या तक्रारी दिलेल्या आहेत. UGC राज्य सरकारला तसे पत्र दिलेले आहेत की याच्यावरती कारवाई करावी. आता शिक्षण मंत्री याच्यावरती काय कारवाई करतात हेच बघणं गरजेचं आहे. मात्र सरकारने पुढील 2 महिन्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर याबाबत न्यायालयीन लढा लढू, अशी भूमिका संस्थेतर्फे घेण्यात आली आहे.